नमस्कार, मी मंजुषा, मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, आपल्याकडे कोणत्याही शुभप्रसंगी घरी गोड पदार्थ बनवला जातो. कोणताही सणवार आला की देवाच्या नैवेद्यासाठी आपण काही ना काही गोड बनवतच असतो. किंवा मग घरी पाहुणे येणार असतील तर, किंवा कोणत्याही स्पेशल इव्हेंटला, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवाळीत पाडव्याला नवऱ्याला इम्प्रेस करायला आणि भाऊबीजला भावावर इम्प्रेशन पाडायला, अशा अनेक प्रसंगी सारखं गोड काय बनवायचं जे खूप टेस्टी असेल, काहीतरी नवीन असेल, पटकन होणारं असेल आणि सर्वांना पुरेल असं असेल, असा प्रश्न सर्वच गृहिणींना पडलेला असतो. तर मग त्याचं सोल्युशन म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच एक भन्नाट गोड रेसिपी, जिचं नाव आहे इन्स्टंट अंजीर बासुंदी, जी इन्स्टंट तयार होते आणि टेस्टही खूप अप्रतिम लागते. जी बनवून ज्यांना ज्यांना तुम्ही खायला घालणार त्यांच्यावर तुमचं इम्प्रेशन नक्कीच पडणार. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पटकन पाहूया इन्स्टंट अंजीर बासुंदी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल. इथे मी घेतलं आहे 1 लिटर दूध, 8 ते 10 ड्राय अंजीर, 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर, 1 ते 1.5 वाटी साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1/2 किलो रेडीमेड बासुंदी. सर्वप्रथम आपल्याला ही अंजीर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. 1 तास भिजत घालायचे आहेत. 1 तास भिजत घातलेली ही अंजीरं आता छान फुगलेली आहेत. आता आपण याला या पाण्यासहितच एक उकळी काढून घेऊया. अंजीरांना आता उकळी आलेली आहे. आपण असंच याला 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊया आणि गॅस बंद करून हे थंड करून घेऊया. आपली शिजलेली अंजीर आता थंड झालेली आहेत. याला आपण आता याच्यातल्या पाण्यासह मिक्सरमध्ये क्रश करून घेऊया. मिक्सरमध्ये आपला अंजीर क्रश आता रेडी झालेला आहे. आता या 1/2 वाटी कॉर्नफ्लोअरमध्ये 1 वाटी पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊया. आता एका भांड्यामध्ये दूध काढून घेऊया. यामध्ये साखर घालूया आणि यामध्ये आपली कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालूया. आता हे मिश्रण उकळत ठेवूया. मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. ढवळणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तसं नाही केलं तर भांड्याच्या तळाशी आपलं दूध करपून जाईल. सतत ढवळत राहून ह्याला आपल्याला एक उकळी आणायची आहे. आपल्या दुधाला आता उकळी आलेली आहे. कॉर्नफ्लोअरमुळे आपल्या दुधाला असा थिकनेस आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि हे आता आपण थंड करून घेऊया. आपलं दूध आता थंड झालेलं आहे. थंड झाल्यावर याचा थिकनेस आणखीन थोडासा वाढलेला आहे. आपण आता याच्यामध्ये तयार बासुंदी घालूया. आणि क्रश केलेले अंजीर. आता आपण हे सगळं व्यवस्थित ढवळून छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे सर्व छान मिक्स झाल्यानंतर तयार झाली आहे आपली इन्स्टंट अंजीर बासुंदी. तुम्ही बघू शकता याचा कलर खूप सुंदर आला आहे. तयार बासुंदी आणि क्रश केलेले ब्राऊन कलरचे अंजीर यामुळे असा छान ब्राउनिश कलर आलेला आहे याला. तुम्ही अंजीर बासुंदीचा थिकनेस बघू शकता, किती सुंदर झाली आहे बासुंदी. आता ही बासुंदी फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व करायची आहे. फ्रेंड्स, आपण घरी दुधापासून बासुंदी बनवण्यात खूप वेळ जातो आणि आपल्याला बासुंदीची ती एक मस्त चव तर हवीच असते. त्यामुळे ती चव येण्यासाठीच आपण यात थोडी तयार बासुंदी ॲड केली आहे. त्यामुळे फक्त 1/2 किलो बासुंदी वापरून आपण ही जी इन्स्टंट अंजीर बासुंदी बनवलेली आहे ती 1.5 किलो बनते,
म्हणजे साधारण 12 ते 13 वाट्या बासुंदी तयार होते. आहे ना इंटरेस्टिंग? तर नक्की करून बघा आणि सर्वांना इम्प्रेस करायची संधी बिलकुल गमवू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि टेम्पटिंग रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा माझं चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.